आंबट गोट तिखट छान चटपटीत चटणी बनवण्याकरिता इथे मी एक नारळाचं ओलं खोबरं घेतलंय पूर्णपणे त्यावरचं काहीसं सा, जी साल असती विटकरी कलरची का ती काढून घेतलेली आहे बाकीची तशीच ठेवली जेणेकरून कली जी चटणी आहे त्याचा रंग फार जास्त काळा पडत नाही त्यानंतर इथे मी साधारण तीन ते चार चमचे फुटाने घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही डाळंसुद्धा घेऊ शकता आणि त्याच प्रमाणात शेंगदाणे आहे नुसतं डाळा वापरला तरीसुद्धा चालेल किंवा नुसतं शेंगदाणे घेतले तरीसुद्धा चालेल मी ते दोन्हीही घेतलेले आहे ते संपूर्ण एक वाटी आहे डा फुटाणे आणि शेंगदाणे शेंगदाणे मात्र भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे मी लसूण घेतलेला आहे जर ही चटणी जी आहे ती मी जास्त प्रमाणात बनवते त्यामुळे साहित्यसुद्धा जास्त प्रमाणातच आहे लसूण दोन गड्डे मी इथे सोलून घेतलेले आहेत त्याचबरोबर तीन इंच आल्याचा तुकडा त्यावरची शा साल काढून मोठ्या तुकड्यांमध्ये कापून घेतला आहे त्यानंतर कडीपत्ता आहे हिरव्या मिरच्या आहेत आणि कोथंबीर आहे हे आपलं बेसिक मेन इंग्रेडियंट आहे आणि सोबतच आपल्याला दहीसुद्धा लागणार आहे आंबट चवीकरिता आता हे जे सर्व साहित्य आहे मिक्सरमध्ये लागल तसं पाणी घालून छान याचं घट्टसर छान स्मूथ असं आपण बॅटर तयार करून घेणार आहोत आता इथे मी कढाई गरम करायला ठेवते त्यामध्ये साधारण तीन ते ती चार मोठे चमचे तेल घालून घेतले आता तेल गरम होत आहे तोपर्यंत बघा हे मिश्रण छान मी वाटून घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा पद्धतीनं घट्ट सर हे मी वाटून घेतले चटणी तुम्हाला जशी घट्ट किंवा पातळ बनवायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता बघा छान अशी स्मूथ ही वाटल्या गेलेली आहे आता तेल तापल्यानंतर यामध्ये मोहरीची छान कडकडीत फोडणी द्यायची आहे मोहरीचा क्रंचीनेस चटणीमध्ये फार मस्त लागतो जिरं घातलं आहे आणि त्यावर त्याचबरोबर कढीपत्त्याचे पाणी थोडेसे बारीक चिरून यामध्ये घातलं आहे जेणेकरून कढीपत्त्याचं छान फ्लेवर उतरतो आता हे जे वाटलेलं मिश्रण होतं ते मी एका कढाईमध्ये काढून घेतलेलं होतं आणि ही कढाईमध्ये दिलेली फोडणी किंवा तडका मी ह्या चटणीवर टाकून घेतला आहे सोबतच यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे साखर घालायची आहे साधारण पाच मोठे चमचे इथे मी साखर टाकली आहे आणि व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे एकदा की थोडंसं हे गरम झालं की गॅसची फ्लेम अगदी मंद करून यामध्ये साधारण तीन वाट्यात दही मी टाकून घेतले दही फार जास्त आंबट असे तर एक ते दीडच वाटी यामध्ये दही घालायचं आहे दही व्यवस्थित छान मस्त फेटून यामध्ये टाकायचं आहे किंवा मिक्सरला फिरून घेऊ शकता जेणेकरून चटणी छान एकसारखी होते कुठेही यामध्ये दह्याचे तुकडे दिसत नाही किंवा चटणी फुटलेली वाटत नाही आणि चटणी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे थोड्या वेळात थोडंसं तुम्ही ही चटणी चाखून बघू शकता तिखट कमी असेल तर तिखट घाला किंवा गोड कमी असेल तर साखर घाला दही कमी असेल म्हणजेच आंबट कमी असेल तर दही घालू शकता आणि इडलीबरोबर डोस्याबरोबर अप्याबरोबर उत्तप्याबरोबर खाण्यासाठी ही चटणी फार मस्त लागते कुठल्याही रेसिपीसोबत आवर्जून तुम्ही ही रेसिपी करालच एवढी मस्त ही चटणी म्हणून तयार होते नक्की ट्राय करा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छान मस्त रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद